महाराष्ट्रामध्ये सरासरी 19.17% मतदान सकाळी 11 वाजेपर्यंत, नागपुरात 17.53%, चंद्रपुरात 19%, गडचिरोलीमध्ये 25%, तर भंडाऱ्यामध्ये 19.72% मतदानाची नोंद. लोकसभेच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मोहन भागवत, विकास ठाकरे, प्रतिभा धानोरकर यांच्यासह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघांसाठी मतदानाला सुरुवात. काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटेकी टक्कर. सुप्रिया सुळेंनी बारामतीमधील कन्हेरीच्या मारुती मंदिरातून फोडला प्रचाराचा नारळ, तर उद्या सुनेत्रा पवारही कन्हेरीच्या मारुती मंदिरातून करणार प्रचाराला सुरुवात. कन्हेरीचा मारुती कोणाला पावणार याकडे लक्ष. सांगलीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा. काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत राऊतांच्या भेटीला काँग्रेस नेते चंद्रहार पाटलांचा अर्ज भरताना उपस्थित राहण्याची शक्यता. चंद्रहार पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार. सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना दिलासा. सोलापुरात MIM काढून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय. उमेदवार उभा न करण्याचा पदाधिकाऱ्यांचा होता आग्रह. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मावियामध्ये बंडखोरी. माजी आमदार JP गावितांची निवडणूक लढण्याची तयारी, मात्र गावितांच्या भूमिकेमुळे शरद पवारांचं टेन्शन वाढलं. माहितीमधील संभाजीनगरचा लोकसभेचा तिढा आज सुटणार. आज उमेदवाराची घोषणा होणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्का. उत्तम जानकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये करणार प्रवेश. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांसह करणार पक्ष प्रवेश. नारायण राणे आज भरणार उमेदवारी अर्ज. अर्ज भरण्याआधी रत्नागिरीमध्ये ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन नारायण राणेंचं शक्ती प्रदर्शन. माझी बदनामी नको असेल तर लीड द्या. अशोक चव्हाणांची नांदेडकरांना भावनिक साथ. पक्षाला नांदेडच्या जागेची गॅरंटी दिली आहे. मतं कमी मिळणं म्हणजे आपली बदनामी, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. विजयसिंग मोहित पाटलांनी घेतली राजन पाटील यांची भेट. राजन पाटलांच्या अनगर मधील निवासस्थानी झाली भेट. भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. अजित पवारांच्या वक्तव्याचे निवडणूक आयोगाकडून दखल. राज्य निवडणूक आयोगानं दिले दादांच्या वक्तव्याच्या चौकशीचे आदेश. रोहित पवारांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश. दिनेश भूप रात्री जुगार खेळतात. बळवंत वानखेडेंच्या मतदारसंघात अंधार आहे. रवी राणांची मविया आणि प्रहारच्या उमेदवारांवर टीका. केंद्रीय मंत्री अमित शहांनी गांधीनगरमधून दाखल केला उमेदवारी अर्ज. अमित शहा दुसऱ्यांदा गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात. पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात आर्वी तालुक्यातील तळेगावमध्ये रामदास तडस यांच्यासाठी घेणार प्रचारसभा. आज 19 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान. कमलनाथ, पी चिदंबरम, सुपरस्टार रजनीकांत यांनीही बजावला मतदानाचा हक्क. निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी घेतली जाणार विविध क्षेत्रातील नामवंतांची मदत. साहित्यिक मधू कर्णिक, नाना पाटेकर, प्रशांत दामले आदी 16 मान्यवरांची सदिच्छा दूत म्हणून निवड. आदित्य ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर. आदित्य ठाकरे आणि थोरात यांच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब वाघचौरेंनी दाखल केला अर्ज. वाघचौरेंच्या प्रचार सभेला आदित्य ठाकरे करणार संबोधित. संजय राऊतांविरोधात युवा स्वाभिमानी आणि भाजप आक्रमक. दोन्ही पक्षांकडून राऊतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी तक्रार. पंतप्रधान मोदींची आज वर्ध्यातील तळेगावमध्ये सभा. मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर पंचा राहुल गांधींच्या फोटोचे स्टिकर. प्रकार लक्षात येताच भाजप कार्यकर्त्यांनी फाडले स्टिकर. मध्य रेल्वेवरील CSMT इथल्या पायाभूत कामांसाठी 2 दिवसीय रात्रकालीन ब्लॉक. लोकलच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. मुंबईमधील तापमानात घट, मात्र हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक. मुंबईमध्ये उष्णता कायम राहणार आणि तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज. आज प्रकाश आंबेडकरांची नांदेडमध्ये तोफ धडाडणार. वंचितचे उमेदवार अॅडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. सभेला प्रकाश आंबेडकर करणार संबोधन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.